महाराष्ट्र शाहीर मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र बॉक्स ऑफिसवरती मराठी बॉक्सऑफिसवरती गाजत असलेले नाव कित्येक सारे मराठी चित्रपट आलेही आणि थेटर्समधून गेलेही परंतु जवळपास एक महिन्याच्या कालावधीमध्ये हे एकच गा नाव जे आहे ते गाजत राहिले आणि ते म्हणजे की महाराष्ट्र शाहीर तर हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचा आता जवळपास पाचवा आठवडा जे आहे मला वाटतं की थिएटर्समध्ये आता चालू होणार आहे चार आठवडे सक्सेसफुली चित्रपटांनी थिएटर्समध्ये पूर्ण केलेले आहेत तर हा चित्रपटाची लाईफटाईम कमाई कुठपर्यंत जाऊ शकते कुठपर्यंत हा चित्रपट मजल मारू शकतो हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत जे आहे ते सांगणार आहे बावीस दिवसांची अपडेट जे आहे मी तुम्हाला दिलेली आहे की सहा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये या चित्रपटाने त्याच्या बावीस दिवसांमध्ये कमवलेल्या आहेत म्हणजे पाहिल्याचं केलं तर हा चित्रपटाची कमाई जवळपास सात पो सात कोटींच्या घरात जे आहे गेलेली आहे त्याच्या चा जवळपास चार आठवड्यामध्ये आता चित्रपटाचा पाचवा आठवडाही चालू होणार आहे तर पाहिल्याचं गेलं मित्रांनो तर एक चांगली कमाई या चित्रपटाने केलेली आहे पाच कोटी रुपये बजेट आहे आणि आता जर कमाई पाहायला गेलं तर चित्रपट आणखीही चालू राहणार आहे पाचव्या आठवड्यात सहाव्या आठवड्यात तर एकंदरीत कमाई जर पाहायला गेलं तर कुठपर्यंत या चित्रपटाची कमाई जाऊ शकते कितवाही आठवडा सुद्धा पाचवा का सहावा आठवडा काहीतरी चालू होणार आहे तर जेवढे माझे प्रडिक्शन आहे मित्रांनो आता चित्रपटाची कमाई खूप कमी जी आहे ती झालेली आहे कारण की एक आठवडा एक महिना जवळपास पूर्ण होत आलेला आहे तर हा चित्रपट सात साडेसात कोटीपर्यंतची लाईफ टाईम कमाई जे आहे ते करू शकतो साडेसात कोटी रुपयाची जे लाईफ टाईम कमाई या चित्रपटाने केली कारण की आणखी चित्रपट दोन चार तरी चालेल आदिपुरुष चित्रपट येऊज तर मला तरी वाटते की या चित्रपटाचे आणखी शोज जे आहेत मुंबई असेल पुणे असेल वेगवेगळे वेगवेगळ्या शहरामध्ये चालत राहतील कारण की आणखीही त्या शहरामध्ये चित्रपटाला भरपूर शोज जे आहेत ते चालूच आहेत तर एवढे शो चित्रपटाला भेटत आहेत तर साडेसात कोटी रुपयापर्यंत हा चित्रपट कमाई करू शकतो पाच कोटी बजेट आहे आणि जर चित्रपटाने साडेसात कोटी रुपये कमाई केली तर या चित्रपटाला आपण एक सेमी हिट वर्डिक जे आहे ते देऊ शकतो म्हणजे चित्रपट बॉक्स ऑफिसवरती सेमी हिट जे ते थे ठरेल थे। थँक्यू